देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। तडजोडीच्या राजकारणात माझे आमदारकीचे तिकीट गेले, विट्याचे नेते अशोक गायकवाड यांची खंत। तालुक्यातील तडजोडीच्या राजकारणात माझे आमदारकीचे तिकीट गेल्याची खंत काँग्रेसचे नेते व मणमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोक गायकवाड यांनी वज्रधारीला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली। मतदारसंघातले अनेक लोक माझ्यासोबत होते, पण तडजोडीच्या राजकारणात मला तिकीट न देता रामराव दादांना दिले गेले। जुनी माणसं अडचणीत आली की एकमेकांना मदत करतात। अनिल बाबर यांनी सदाशिव पाटलांना छुपी मदत केल्याने थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपला पराभव झाल्याचे अशोक गायकवाड यांनी वज्रधारीशी बोलताना सांगितले। चला पाहूयात काय म्हणालेत अशोक गायकवाड। त्यामुळे मला 99 तिकीट अपेक्षित होतं, परंतु त्याने शब्द न पाळल्यामुळं आणि तडजोडीच्या राजकारणामध्ये माझ्या 99 तिकीट गेलं आमदार आणि रामराव दादांना ते तिकीट दिलं गेलं। परंतु परिस्थिती तडजोड पुन्हा कदम घराण्याची आणि बाबर घराण्याची झाली आणि 99 माझं तिकीट शेवटच्या घडीला कापलं गेलं आणि तिथून राजकारणाला माझ्या कलात हे मिळाले। पुन्हा 2001 साली नगरपालिकेची ओपनमध्ये निवडणूक अग्नी सदाशिव पाटील आणि मी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो। निवडणूक ज्या वेळेला लागली आणि निवडणुकीला उभं राहायचं होतं त्यावेळेला ह्या भागातले पुढारी सगळे एकत्र होते आणि ते माझ्या पाठीशी होते। परंतु कालांतराने असं लक्षात आलं की जुनी मंडळी नवीन मंडळीला राजकारणात शक्यतो प्रवेश करून देत नाही। एखाद्या वेळी जर एखाद्यावरती संकट यायला लागलं जुन्या माणसावरती, तर ही जुनी माणसं एकमेकाला मदत करत असतात हे 2001 साली मला प्रत्यक्ष एकमेकांच्या विरोधातले। परंतु नवीन माणूस उदयाला येतोय म्हटलं की मग अनिल भाऊंनी सदाशिव पाटलांना छुपी मदत करून 612 मतांनी त्यांचा विजय झाला।